बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, एक कोण त्याच्या पूरक कोणाच्या पाचपट आहे तर त्या कोणाचे माप किती? या प्रश्नाला ट्रान्सलेट करून आपण असं म्हणतो की हा कोण एबीसी म्हणजे एक कोण, हा म्हणतो मी माझ्या पूरक कोणाच्या पाचपट आहो. लक्ष करा तुमच्या इथं ही पूरक कोणाची मित्रांनो जोडी दर्शवलेली आहे. पूरक कोणाची जोडी ज्यांचं माप 180 अंश असते, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्पराचे पूरक कोण म्हणतात. या गणिताला आपण जर ट्रान्सलेट अर्थात रूपांतरित भाषेत व्यक्त केलं तर हा कोण एबीसी म्हणतो मी माझ्या सीबीडी या पूरक कोणाच्या पाचपट आहो. लक्षात आलं तुमच्या? त्याचं उत्तर कसं काढायचं सर? बारीक लक्ष द्या, हा मूळ कोण आणि हा पूरक कोण. हा मूळ कोण म्हणतो मी माझ्या पूरक कोणाच्या पाचपट, म्हणजे पूरक कोणाचं जर माप 1x असेल तर या मूळ कोणाचं माप 5x, हे झालं गुणोत्तर. आणि पूरक कोणाच्या जोडीचं माप 180 अंश असते. लेकरांनो 5x लक्ष द्या बाई, अधिक 1x बराबर अर्थात 180, ही बेरीज 6x सर बराबर 180, 1x बराबर 180, याला हे 6 गुणिला असलेले भागीला. हा भाग सर 30 गेला, 1x बराबर 30 अंश झाला. ओके, आता 1x हा पूरक कोण आहे ज्याचं माप 30 अंश, आणि याचं 5x म्हणजे 5 मध्ये आल्या 1ची किंमत टाका अर्थात 150 अंश. ओके, आता बारीक लक्ष द्या, हा मूळ कोण, एक कोण ज्यासाठी इथं शब्दप्रयोग वापरला, हा एक कोण म्हणतो अर्थात एबीसी हा कोण म्हणतो मी माझ्या पूरक कोणाच्या पाचपट अहो याचं माप आलं 150 अंश. ओके, आणि त्याच्या पूरक कोणाचं माप आलं 30 अंश. दोन्ही मिळून पूरक कोणाची या जोडीचं माप हे 180 अंश असते. मित्रांनो प्रश्नात त्या कोणाचे माप किती असा प्रश्न केला होता, त्या कोणाचे माप, जो कोण म्हणतो मी माझ्या पूरक कोणाच्या पाचपट आहो त्या कोणाचे माप 150 अंश पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.